नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते सीमेपलीकडून वारंवार दहशतवादी कारवाया सुरू असताना शांतता चर्चा होऊ शकत नसल्याची भारताची भूमिका रोखमुक्त समाज निर्माण करताना शेतकरी मजूर आणि छोट्या विक्रेत्यांच्या गरजांना प्राधान्य देणं आवश्यक मुख्यमंत्री वैध मार्गानं केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस शिष्यवृत्ती आणि इतर लाभांसाठी विद्यार्थ्यांनी आपली खाती आधार कार्डाशी जोडावीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि नगरोटा हल्ल्यात आलेल्या मेजर कुणाल गोसावी आणि लांसनाईक संभाजी कदम यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांनंतर भारतानं कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा दहशतवाद आणि चर्चा एकावेळी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र सचिव विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली दुसरीकड कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देण्यात येत असलेली नव्वद कोटी रुपयांची मदत थांबवली आहा पाकिस्तानला जर ही मदत हवी असेल तर प्रथम दहशतवादाविरोधात कठोर का कारवाई करावी असं केलं आहे रोखमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करताना शेतकरी असंघटित क्षेत्रातले कामगार आणि लहान विक्रेत्यांच्या गरजांचा प्राधान्यानं विचार करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली रोखमुक्त समाजाला चालना देण्यासाठी स्थापन झालेल्या केंद्रीय समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली या बैठकीत सहभागी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून ही गरज व्यक्त केली रोखमुक्त व्यवहारासंदर्भात या बैठकीत अतिशय चांगली चर्चा झाली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या व्यवहारांचं प्रशिक्षण देण्यासाठी आणखी जास्त पर्याय साधनं आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले वैध मार्गानं केलेली सोनं खरेदी आणि दागिन्यांना पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं सुधारित प्राप्तिकर कायद्यामध्ये सोन्याविषयी कोणत्याही सुधारणा नाहीत काही घटक या यासंदर्भात गैरसमज पसरवत आहेत असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे वारसा हक्कानं मिळालेल्या सोन्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असंही नायडू यांनी सांगितलं जो नया कानून कल का ने पारित किया और राज्यसभा में है उसमें सोना के संदर्भ में कोई नया प्रोविजन हमने डाला नहीं सोना जो आपका तो ने क्या कहते हैं एंसेस्टर प्रॉपर्टी है नहीं तो पहले से आपके पास सोना है इसके बारे में कोई पूछने वाला नहीं है मगर जो इस साल में ये दो नवंबर आठ तारीख के बाद आप जाके कोई खरीद करे एक किलो दो किलो ऐसा करके हम डिक्लेयर करेंगे ये कहेंगे हमारा पुराना है तो आपको एक्सप्लेन करना पड़ेगा ये कहाँ आया अदरवाइज फैमिली स्त्री धना जिसको कहते हैं हम लोग और एंसेस्ट्रल uh, वाला जो है महिलाओं के पास उसके बारे में कोई सवाल पूछने वाले नहीं है वारसा हक्कानं मिळालेलं सोनं आणि दागिने तसंच ज्ञात उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी कृषी उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी प्रमाणशीर घरगुती बचतीतून केलेली सोनं खरेदी यावर सध्याच्या किंवा सुधारित तरतुदीमध्ये कोणतीही कर आकारणी नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे सुधारित प्राप्ती कायद्याअंतर्गत दागिन्यांवरही टाच अशा अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे दागिन्यांवरील कराचा कोणताही नवा प्रस्ताव नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं विवाहित महिलेला पन्नास तोळे सोनं अविवाहित महिलेला पंचवीस तोळे आणि पुरुषांना दहा तोळे सोनं बाळगण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत तसंच त्यावर प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही जप्ती आणली जाणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे अशी ग्वाही रिझर्व्ह सरकारला दिली आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जमा होणारं हे पहिलंच आहे जनतेच्या वेतनाची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत जनतेची दैनंदिन पैशांची गरज पूर्ण व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोकड असून बँका आणि एटीएम मध्ये अधिक चलन ठेवण्यात आलं आहे बँकिंग यंत्रणेत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा अधिक खातल्या जातील तसंच नोव्हेंबरच्या तुलनेत शंभर रुपयांच्या नोटांची दीडशे टक्के अधिक उपलब्धता असेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे पेट्रोल पंपावर तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा येण्याची मुदत पंधरा डिसेंबरवरून कमी करून दोन डिसेंबर म्हणजे आजपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे केंद्र सरकारनं जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गांवर टोल अर्थात पथकर भरण्यासाठी तीन डिसेंबरपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा वापरण्याची परवानगीही सरकारनं रद्द केली आहे मध्यरात्रीनंतर टोल संकलनाला पुन्हा सुरुवात होणार असून आता टोल नाक्यांवर फक्त कमी मूल्याच्या नोटांसह पाचशे आणि दोन हजारच्या नवीन नोटाच वापरता येणार आहेत मात्र रेल्वे तिकिटं सरकारी बस सेवांची तिकीट आणि वीज बिल पाणी बिल यासाठी जुन्या नोटांचा वापर पंधरा डिसेंबरपर्यंत करता येणार आहे राज्यात विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती आणि इतर लाभांसाठी आपली खाती आधार कार्डाशी जोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उच्च आणि तंत्रशिक्षण आणि सामाजिक न्याय या विभागांच्या प्रमुख क्षेत्रांच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला विनोद तावडे रवींद्र वायकर आणि दिलीप कांबळे या मंत्र्यांशी तीन वेगवेगळ्या बैठकीत त्यांनी हा आढावा घेतला मुंबई विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांना आघाडीच्या जागतिक विद्यापीठांच्या यादीमध्ये आणण्यासाठी एक योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले राज्यातल्या तेहतीस हजार शाळा डिजिटल करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले राज्यातल्या सर्व आश्रमशाळांना मिळणारं अनुदान आणि त्यांचं एकंदर प्रशासन संदर्भातले निकष राज्य सरकारनं कठोर केले आहेत गेल्या महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणानंतर राज्यातल्या सुमारे एक हजार आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या स्थितीची चौकशी करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत बुलडाण्याच पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली सुरू असलेल्या या चौकशी प्रक्रियेनंतर या आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि त्यांच्या व्यवहारात अनियमितता असल्याचं सरकारला आढळलं त्यामुळे या आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची नोंदणी करताना त्यांचा आधार कार्ड क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं हे गाव राज्यातलं पहिलं कॅशलेस अर्थात रोखमुक्त गाव झालं आहा येत्या काळात राज्यातली गावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं कॅशलेस राज्य ठरावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं दसई गावच्या या, या उपक्रमाचा शुभारंभ काल मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते हा उपक्रम राज्यातल्या इतर जिल्ह्यांसाठीच तर देशातल्या सर्व जिल्ह्यांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असंही म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि बँक ऑफ बडोदाच्या सहाय्यानं हा उपक्रम सुरू झाला आहा या कामात व्यापारी संघाचे स्वप्नील पातकर सामाजिक कार्यकर्ते कैलास खोलप यांनी विशेष मेहनत घेतली भाजीपाला तसंच दवाखान्यांपासून ट्रॅक्टर खरेदीपर्यंत सर्व व्यवहार आता डेबिट कार्डद्वारे होणार आहेत राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातल्या नागरिकांना व्हावी यासाठी कालपासून ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथं तीन दिवसीय सरकारी योजनांची माहिती जत्रा भरवण्यात आली आहे महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत स्थानिक आमदार किसन यांनी या जत्रेचं आयोजन आहे वित्त वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जत्रेचं उद्घाटन केलं या तीन दिवसीय जत्रेत महसूल कृषी आरोग्य आदिवासी विकास वन इत्यादी विभागांसह केंद्र सरकारच्या योजनांचा समावेश असून त्यासाठी ऐंशी स्टॉल्स लावण्यात आले आहेत अडीच लाख नागरिकांना विविध प्रकारचे दाखले एकत्रितपणे देण्याचा उद्दिष्ट आयोजकांनी ठेवलं आहे यावेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोखमुक्त व्यवहारावर भर देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातही रोखरहित व्यवहारांची सुरुवात झाली आहे किराणा दुकानं फुल मोठी हॉटेल्स या ठिकाणी तसंच पोलिसांचा दंड भरण्यासाठी आता स्वाईप मशीनचा वापर केला जात आहे काल सुमारे तीस टक्के व्यवहार स्वाईप मशीनद्वारे करण्यात आले आता नाशिक शहरात विविध दोन हजार आठशे नवीन स्वाईप मशीन्सची मागणी नोंदवण्यात आली आहे त्यापैकी साडेसहाशे मशीन्सचा पुरवठा करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ पुण्यात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी चार डिसेंबरला सकाळी नऊ वाजता हा मोर्चा शनिवार वाडा इथून निघणार असून जुना बाजार आंबेडकर पुतळा साधू वासवानी चौक कौन्सिल हॉल जिल्हाधिकारी कार्यालय इथं समाप्त होणार आहे पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरोधात घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत सरकारनं भविष्यात कॅशलेस व्यवहारासाठी पावलं उचलावीत पंतप्रधानांनी विदेशातल्या काळ्या पैशाबाबत कठोर भूमिका घ्यावी तसंच कामकाज वारंवार बंद करणाऱ्यांचा निषेध अशा विविध मुद्यांबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं नसून केवळ भारताचे नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा असल्याचं आयोजकांनी सांगितलं जम्मू काश्मीरातल्या नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर काल पंढरपूरजवळ वाखरी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक जनतेनं मोठी गर्दी केली होती मेजर गोसावी यांचं पार्थिव काल हेलिकॉप्टरनं पुण्यातून पंढरपूर इथं आणण्यात आलं गोसावी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर पंढरपूर शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी हजारो नागरिक या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी उपस्थित होते राज्य शासनाच्या वतीनं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गोसावी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली कर्नल कुणाल गोसावी हे अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे होते गेल्या नऊ वर्षांपासून ते सैन्य दलात होते नगरोटा हल्ल्यात शहीद झालेले फाईव्ह मराठा लाईट इन्फंट्रीचे लान्स नाईक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात जावनापूर या त्यांच्या मूळगावी काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसंच लष्करी अधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला नांदेड वाघळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं उत्पन्न आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी नगर आपलं एक महिन्याचं मानधन संभाजी कदम यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे सुमारे अकरा लाख रुपयांची ही रक्कम कदम यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र त्यांनी आयुक्तांना दिलं आहे भारताची बॅडमिंटनपटू सायना नहवालीनं मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे तिनं इंडोनेशियाच्या दिनार स्निटीचा सतरा एकवीस एकवीस अठरा एकवीस बारा असा पराभव केला पुरुष एकेरी सामन्यात पी कश्यपचं सा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष दुहेरीतही सुमित रेड्डी आणि मनुअत्री दुसऱ्या फेरीतून बाहेर पडले रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी व्ही सिंधू या स्पर्धेत सहभागी झाली नाही उत्तराखंडमध्ये रात्री उशिरा पाच पूर्णांक दोन रिष्टर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचा केंद्रबिंदू भारत नेपाळ सीमेजवळ धरचूला इथं होता या भूकंपाचे हादरे पिठोरागड चंपावत अल्मोडा नैनीताल उधमसिंग नगर या भागात जाणवले जीवितहानीचं अद्याप कोणतंही वृत्त नाही दिल्लीमध्ये काल पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातलं धुकं पडलं उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं धुक्याचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला तामिळनाडूमध्ये नाडा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे त्याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होत असून त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुचेरीत अनेक ठिकाणी येत्या छत्तीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच इथं दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे खबरदारीचे अनेक उपाय योजण्यात आले आहेत आता राज्यातल्या हवामानाविषयी येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा सीमेपलीकडून वारंवार दहशतवादी कारवाया सुरू असताना शांतता चर्चा होऊ शकत नसल्याची भारताची भूमिका रोखमुक्त समाज निर्माण करताना शेतकरी मजूर आणि छोट्या विक्रेत्यांच्या गरजांना प्राधान्य देणं आवश्यक मुख्यमंत्री वैध मार्गानं केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस शिष्यवृत्ती आणि इतर लाभांसाठी विद्यार्थ्यांनी आपली खाती आधार कार्डाशी जोडावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी आणि लान्स नायक संभाजी कदम यांना लष्करी इतमामात अखेरचा याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडेअकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार